गायची लक्ष येते पहिली. सुरू करा. सभापती महोदया, एका अत्यंत गंभीर विषयाकडे या लक्षवेधीच्या मार्फत मी सभागृहाचं आणि शासनाचं पोलीस खात्याचं लक्ष वेधू इच्छिते. 29 नोव्हेंबरला तिसऱ्या वर्षात शिकणारी MBBSची मुलगी स्वदिच्छा साने ही परीक्षेला वेळेवर पोचली नाही आणि घरी पोचली नाही. शोधाशोध चालू झाल्यावर तिचा जेव्हा तपास सुरू केला, पहिले भोईसर पोलिसांकडे तक्रार गेली, त्यानंतर ती वांद्रे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली, तर त्यावेळी असं लक्षात आलं की ती बँड्रा बँडस्टँडला जी दुपारी दिसली, नंतर तिकडे एक सुरक्षा रक्षक होते त्यांना ती रात्री मध्यरात्री देखील दिसली आणि त्यानंतर मात्र ती रिटर्न तिकडून आलेली नाही असं लक्षात आलं. ती परत तिथून आलीच नाही. आता यानंतर त्या सुरक्षा रक्षकाने त्यांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे पोलिसांकडून. परंतु हा प्रश्न जो आहे मिसिंग गर्ल्सचा, हा खूप गंभीर होत चाललेला आहे दिवसेंदिवस. म्हणजे आपण 2019-20 आणि 21 ची आकडेवारी बघितली तर 19 मध्ये 1482 मुली मिसिंग फाउंड, 1439. त्यानंतर 2020 मध्ये 889 सापडल्या, 847. आणि नोव्हेंबर 2021 पर्यंत 1158 मिसिंग झाले आहेत, त्यातनं 1044 सापडल्या. म्हणजे एकतर अर्थात ह्याच्यात पोलिसांचं श्रेय आहे, जी मुस्कान ऑपरेशन जे आहे त्यामार्फत मिसिंग मुलींचा तपास लावला जातो, एक वेगळी मोहीम आहे. आपण शासन वेगवेगळ्या उपाययोजना करतो आहे महिलांच्या सुरक्षेसाठी, परंतु तरी पण एक गोष्ट गंभीर आहे. त्याच्यातनं एक उत्तरामध्ये असं आलं आहे की पोलिसांनी म्हणजे शेवटचं तिला जे पाहिलं ते रात्री 1 वाजताच्या सुमारास ती समुद्र किनारी जाताना दिसली आणि तिला त्या गार्डनी रोखलं सुद्धा, विचारलं की तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय, तर ती म्हणाली कोणाची तरी वाट पाहते म्हणून. परंतु नंतर त्याच वेळी जर का त्या सुरक्षा रक्षकांनी जर का पोलिसांना ताबडतोब 100 नंबरला डायल केलं असतं तर निश्चित ती मुलगी आज आपल्याला चांगलं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु हे का झालं नाही याचं हे उत्तर काही याच्यात दिसत नाही आहे मला. आणि या अनुषंगाने अनेक प्रश्न आहेत, त्यातला पहिला माझा प्रश्न आहे की मुंबईमध्ये सध्या किती CCTV कॅमेरे कार्यरत आहेत. आणि यामध्ये दुसरा प्रश्न आहे की मुंबई क्राईम ब्रांचकडे हा विषय द्यावा, सध्या वांद्रे पोलीस स्टेशनकडे आहे, तर मला असं वाटतं हा मुंबई क्राईम ब्रांचकडे विषय द्यायला पाहिजे, तर तो करणार का. आणि तिसरं, सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यांनी काही अशा उपाययोजना म्हणजे एखाद्या व्यक्तीला शोधणं वगैरे, तर शासन यांच्याबरोबर जर का कोलॅबोरेट केलं किंवा आपण टायअप केलं या सोशल मीडियाच्या एजन्सीज आहेत, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, आणि आता सायबर बुलिंग देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर शासनाने जर का या यंत्रणांबरोबर टायअप केलं तर याचा खूप चांगला परिणाम आपल्याला दिसून येईल असं माझा प्रश्नही आहे. आणि त्याच्यातनं मला माझी मागणी देखील आहे, तर याबाबत मला उत्तर अपेक्षित. सन्माननीय मंत्री महोदय. सन्माननीय सभापती महोदय, जी MBBS शिकत असणारी विद्यार्थिनी त्या ठिकाणी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वच पोलिसांच्याकडे ज्यावेळी तक्रार आली त्यावेळी सर्व आपण ट्रॅकिंग सगळ्या CCTV कॅमेऱ्यांचं केलं. पहिल्यांदा भोईसर, विरार, अंधेरी, बांद्रा आणि नंतर बँडसँड रेल्वे स्टेशनवरती विद्यार्थिनी उतरली आणि शेवटचा व्हॉट्सअप चॅट तिनं 1:34 आत्यांना तिच्या पाठवल्या की मी परीक्षेला जाते आणि माझा मोबाईल बंद असेल, फोन करू नका. परंतु दुर्दैवानं ती परीक्षेला गेली नाही आणि संध्याकाळी ताबडतोब त्या ठिकाणी तक्रार आली 5:30 भोईसर पोलिसांनी ती तक्रार इकडं तपासाला घेतली. बांद्रा पोलिसांनी देखील त्याचा तपास त्या ठिकाणी त्वरित चालू केला. आणि सन्मान्य सदस्य म्हणतात ती वस्तुस्थिती आहे की 1:30-1 च्या दरम्यान आपल्या CCTV फुटेजमध्ये ती बँडस्टँडवर फिरताना त्या ठिकाणी दिसते. अगदी 2 वाजेपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी तिची काही दृश्य दिसत आहेत. आणि मितू सिंग नावाचा एक लाईफगार्ड यांनी त्यांच्याशी चर्चाही केली, त्यांची भेट त्यांच्याबरोबर झाली आणि त्यामध्ये का थांबलाय वगैरे चर्चा झाली, तासभर बोलून त्या जाणार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. परंतु त्यांना असं काही संशयित वाटलं नाही, तरी त्या
लाइफ गार्ड ने अनेकदा त्यांना फोन देखील त्यानंतर करण्याचा प्रयत्न केला। दुसऱ्या दिवशी ज्यावेळी आपण बँडस्टँडवर या मुलीचा फोटो सगळ्यांना दाखवला त्यावेळी त्या लाइफ गार्डनच येऊन सांगितलं की या रात्री इथं होत्यात आणि त्यांच्याबरोबर सुदैवाने त्यांनी फोटो देखील त्या ठिकाणी काढला होता। म्हणजे यामध्ये त्यांना देखील आपण अटक चौकशीसाठी बोलवलं, त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला। बऱ्याचदा या लाईफगार्डनं अनेकांना वाचवलेलं आहे, अनेकांना पोलिसांनी मदत केलेली आहे, परंतु त्यांच्याकडे देखील संशयानं बघण्याचा संशय कुटुंबियांचा असल्यामुळे आपण त्यांची चौकशी करतो। त्यांना आपण पोलीस स्टेशनला त्यांची हजेरी लावलेली आहे आणि पोलीस पूर्णपणे यामध्ये सगळा तपास करण्याचा प्रयत्न अगदी कसोशीनं या ठिकाणी करत आहेत। ताईंनी विचारलेला दुसरा प्रश्न या ठिकाणी की सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच काही फुटेज आपल्याला सभापती मोदे उपलब्ध झालं आणि म्हणूनच इथपर्यंत आपण पोहोचू शकलो। आज मुंबईमध्ये जवळजवळ 5,000 सीसीटीव्ही कॅमेरे शासनाच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत। दुसऱ्या फेजमधले 7,000 कॅमेरेचे बसवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। 3,000 कॅमेरे ऑलरेडी बसवलेले आहेत, राहिलेली कॅमेरे आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी बसवण्याचं काम या ठिकाणी हातात घेत आहोत। मुंबईमध्ये ज्याचा उल्लेख ताईंनी केला की डिटेक्शन या मिसिंगमधलं जवळजवळ 97-95% डिटेक्शन आहे। मी आकडेवारी त्यांनी डिटेक्शनची आकडेवारी वाचून दाखवली, त्यामध्ये लक्षात आलं असेल की 95-97% डिटेक्शन आहे की एखादी मुलगी त्या ठिकाणी जाते, काही अनेक कारणं त्या ठिकाणी असतात, घरगुती कारणं असतात, कॉलेजमधले काही वाद असतात, परंतु त्यातनं डिटेक्शन मात्र आपलं 95-97% या ठिकाणी आहे। आणि मुस्कान ही मोहीम आपण घेतो, अख्ख्या राज्यातले पोलीस एका दिवशी या फक्त मिसिंग मुलींच्या बाबतीत प्रयत्न करत असतात। राज्यातली सगळी यंत्रणा, मला वाटते देशातलं महाराष्ट्र राज्य असेल की अशा पद्धतीनं मुस्कानच्या माध्यमातून एक मोहीम आपण राबवतो आणि त्यामधून या डिटेक्शनची आकडेवारी आपली सक्सेसफुल असायला हे एक महत्त्वाचं कारण त्यामागचं आहे। सन्माननीय पडळकर सभापती मॅडम, आभारी आहे। अजून एक दोन प्रश्न। सन्माननीय सदस्य डॉक्टर मनीषा कांदे मॅडमनी जो विषय आपल्या समोर आणलेला आहे त्यालाच धरून काही विषय आहेत की महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयामध्ये अनेक असे प्रकार घडत आहेत आणि श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये चौथ्या वर्षामध्ये शिकत असणाऱ्या अशोक सुरेंद्र पाल नावाच्या MBBSच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलाचा तिथं निर्गुण खून झालेला आहे आणि ही इतकी बाब मॅडम गंभीर आहे की तो कॉलेजमधून बाहेर निघाला होता आणि रस्त्यावरती कोणतरी मुलं आली, गाडीला आमच्या धक्का दिला असं किरकोळ कारण पुढं करून त्यांनी त्याचा मर्डर केला। आणि हा अशोक पाल आहे तो UPमधला आहे, भिकारी रामपूर म्हणून त्याचं गाव आहे आणि जिल्हा बदोही, आणि त्याची आई आणि त्याचं लहान भाऊ आणि बहीण असे ते ठाण्यामध्ये राहतात आणि 10 वर्षापूर्वी त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला आहे। मला आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करायची आहे की संपूर्ण कुटुंब हे अशोक पालवरती अवलंबून होतं आणि MBBSचं शिक्षण घेण्यासाठी आपण बघतोय किती खर्चिक बाब असते, तरीसुद्धा त्या आईनं दुसरीकडे कामाला जाऊन त्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता त्यांच्या हातातोंडाला आलेला मुलगा घास नीतीनं हिरावून नेलेला आहे। मी मायबाप सरकारकडे हात जोडून विनंती करतो की आपण याचा सारासार विचार करून त्यांच्या आईला एक चांगली भरीव अशी मदत करावी, कारण आता त्यांच्या सगळी जबाबदारी त्या विधवा आईवरती आहे, त्यांचा लहान भाऊ आणि बहीण आहे, तर मागेही आपल्या काही लोकप्रतिनिधीने 50 लाखपर्यंतची मदत त्या कुटुंबाला करावी अशी माझी हात जोडून विनंती आहे। मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि सरकारची जबाबदारी म्हणून आपण हे काम करावं अशी माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे। सन्माननीय सभापती मध्ये थोडा दुसरा प्रश्न आहे, परंतु वैद्यकीय खात्याशी चर्चा करून त्यामधून त्या कुटुंबाला कसा दिलासा देता येईल याची भूमिका शासनाची निश्चितपणे राहील। सन्माननीय गिरीशजी व्यास थांबताय एक मिनिट, लक्ष सभापती विषय घ्या, बाकीचे प्रश्न। डॉक्टर मनीषाताई कायंदेंनी अत्यंत एक चांगला आणि गंभीर सामाजिक प्रश्न इथे उपस्थित केला आहे। सभापती महोदया, ही केवळ मुंबईची एक घटना म्हणून नव्हे तर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या दृष्टिकोनातून अत्यंत गंभीरतेनं आपण बघितलं पाहिजे। आपल्याला माहिती आहे की हे आकडेवारी देखील याच्यामध्ये दिलेली आहे की मिसिंग झाल्या 3,529 आणि प्राप्त झाल्या 3,330। ह्या ज्या कंप्लेंट आपल्यापर्यंत आल्यात किंवा ज्या नोंदी आपल्या दप्तर दाखल झाल्यात पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भामध्ये इथपर्यंत ठीक आहे की मुंबईचं
सगळं आहे, पण राज्यभरामध्ये अशा पद्धतीच्या ज्या घटना वारंवार होतात आणि वर्तमानपत्रामध्ये आपण जेव्हा वाचतो त्यावेळेला निश्चित रूपानं आपल्याला सगळ्यांना अत्यंत मनातून दुःख होतं की आपण कोणत्या दिशेने जातोय किंवा हे एक अत्यंत गंभीर बाब सामाजिकदृष्ट्या आपल्यासमोर येत आहेत. सभापती महोदया, महिलांवर होणलेल्या अत्याचाराच्या आणि अनेक गोष्टींच्या बाबतीत आपण सभापती म्हणून आत बसल्यात, पण आपण सदस्य म्हणून आणि त्या चेअरवरनं देखील आपण अनेकदा या विषयाकडे आपण प्रश्न मांडलेले आहेत. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून किंवा अशा सगळ्या संस्था असतील जसे महाविद्यालय असतील या ठिकाणी कुठे संवादनाचे कार्यक्रम आपण होऊ शकतात का? प्रबोधन हे या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं राहील, कारण या छोट्या छोट्या गोष्टींवरनं, कारण आता माननीय मंत्री महोदयांनी उल्लेख केला की अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींबद्दल आपल्याला असं म्हणता येणार की ते मिसिंग आहे. काही गोष्टी कॉलेजच्या माध्यमातून असतील किंवा पारिवारिक असतील किंवा विविध कारणामधून निघतात आणि मग या गोष्टीमधून त्या विद्यार्थ्यांवर यथोचित प्रबोधन आणि संवाद या दृष्टिकोनातून आपण कुठेतरी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक कार्यक्रम घेतात जेलमध्ये जाऊन किंवा इथे, मला असं वाटतं या गोष्टीची देखील अत्यंत आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून मंत्री मोदींकडचं लक्ष मी आपल्या माध्यमातून वेधू इच्छितो की या संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर गेलोत कुठेही जर सिग्नलवर उभा राहिलोत तर आपण सिग्नलवर उभा राहिल्यानंतरची जर स्थिती बघितलं तर लक्षात असं येते की काही महिला, काही पुरुष, काही लहान मुलं आपल्या दरवाजे ठोठावतात आणि त्या याच्या माध्यमातून ते आपल्याला भीक मागण्याचा प्रयत्न करतात किंवा काहीतरी द्या असं म्हणून प्रयत्न करतात. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमधल्या सगळ्या चौकांवर हे बिंदास्त चालू आहे. पोलिसांची ड्युटी तिथे असते, पोलिसांचे बूथ तिथे असतात, पण ते भीक मागणारे लोक समजा जर तुम्ही काच उघडला नाही आणि बोलले नाहीत तर त्या गाड्यांना ठोकणं, त्या गाड्यांना इजा करणं यापर्यंत देखील होतात. आणि सिग्नलवर मग आपण एवढा वेळ थांबू शकत नाही, आपण पुढे निघून जातो. आपल्याला मोठं वाईट वाटतं सभापती, एक मिनिट सभापती, एकच मिनिट. आणि त्यामुळे या दृष्टिकोनातून दुसरं असं की ज्यांना आपण तृतीय पंथी म्हणतो असे जे म्हणजे तृतीय पंथी नाहीत परंतु असे लोक या सिग्नल्सवर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देतात, ते ज्या पद्धतीनं येऊन गाड्या अडवणं किंवा सगळं करतात त्या संपूर्ण दृष्टिकोनातून देखील माननीय मंत्री महोदय आपण आपल्या या गृह विभागाच्या माध्यमातून त्या चौकांवर सिग्नल्सवर आपण योग्य ती व्यवस्था जर केली तर या दोन्ही गोष्टींचा विचार देखील या प्रश्नाबरोबर आपण करावा आणि संवाद आणि प्रबोधनाचे कार्यक्रम कॉलेज स्तरावर संस्थांना बोलावून जर त्यांना सांगून ते जर करता आले तर अधिक महत्त्वपूर्ण सामाजिक जबाबदारी पार पडल्याच होईल असंही मला वाटतं. धन्यवाद मंत्री महोदय. सभापती महोदय, प्रश्नाची व्याप्ती थोडी वाढलेली आहे. जयंतराव, जयंतराव तर उभे राहिलेत, पूर्ण करू दे त्यांना, त्याच्यानंतर नाही हो, पण हरकत आहे, बरं हरकत असेल तर थांबा मंत्री. सभापती महोदय, इथे मंत्री महोदयांवर अन्याय होतोय. जी लक्षवेधी आहे आणि ताईंवर पण अन्याय होतोय. जी लक्षवेधी आहे यवतमाळची त्यांना काय माहिती आहे, सभागृहाच्या मागावून आपल्या होत नाही लक्षविधी पूर्ण. त्यांना सन्मान्य सदस्य नवीन आहेत पण व्यास जुने आहेत. चिकार आजच्या दिवसात चिकार साधन आहे त्याच्यात मांडण्यासाठी. बिलावर बोलू शकतो आपण, औचित्याचं टाकू शकतो, सगळ्यात करू शकतो. तुम्ही जो विषय आहे लक्षविधीचा त्याच्यावरच प्रश्न विचारू शकतो. म्हणजे आता काय यांनी विचारलं यवतमाळचं झाले ह्याचा लक्षविधीचा काय संबंध आहे? सभागृहाचा वेळ जातो आणि पुढल्या लक्षवेधीवर अन्याय होतो असं मला वाटतं. आपण माझे, मी थोडा तुमच्यापेक्षा सिनियर आहे परंतु मला वाटतं हे बरोबर नाहीये. हे बरोबर नाही म्हणजे मला काय वाटतं, नाही हे बरोबर नाही. भीक मागण्याचा आणि इथे काय संबंध आहे त्याचा? या लक्षवेधी ठीक आहे. सभापती महोदय, मी मगाशीच म्हटलं की त्यांचं प्रश्नाची व्याप्ती थोडी वाढली गिरीशजीनी, परंतु निश्चितपणे महिलांच्या अत्याचारावरच्या अनेक उपाययोजना आपण या ठिकाणी करत असतो. त्या ठिकाणी कम्युनिटी पोलिसिंग असेल, वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधनाची शिबिर असेल, कॉलेजमध्ये आपले अधिकारी जात असतात आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला अधिकारी आहेत, महिला कक्ष आहे, महिला सहाय्यता कक्ष जिल्हा स्तरावर या ठिकाणी असतो ज्याचं महिलाच त्या ठिकाणी त्यांच्यावर जबाबदारी त्या ठिकाणी असते. आणि त्यामुळे या विषयात अनेक उपाययोजना, महिला बाल विकास खातं असेल, आपण असू, अनेक गोष्टी या ठिकाणी करतोय. मला वाटतं गिरीशजी सविस्तर त्याच्यावर बोलावं लागेल, फार त्यात वेळ, कारण की ताईंच्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही. परंतु निश्चितपणे आपण ज्या सूचना केल्या त्याची अंमलबजावणी आपण निश्चितपणे करू. सन्माननीय डॉक्टर मनीषा कांदे. मंत्री महोदयांना माझा जो प्रश्न होता की फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे जे प्रभावी सामाजिक माध्यम आहेत तर त्याच्यावर त्यांनी अशा प्रकारची मोहीम चालू केल्याचं समजतंय, तर शासन त्यांच्याबरोबर टायअप करून
काही त्याचा आपल्याला उपयोग करून घेता येईल का, त्यामुळे सायबर बुलिंग सारखे प्रकार पण कंट्रोलमध्ये येतील, तर हे आपण करणार का? सभापती महोदय, सायबर बुलिंग हा एक नवीन प्रकार सोशल मीडियावर आहे, आणि आता नुकतंच ज्या मेटा प्लॅटफॉर्मवर फेसबुक आणि इंस्टाग्राम चालतं त्यांनी देखील काही नवीन इनिशिएटिव्ज घेतलेले आहेत, आणि अगदी आपल्या देशातल्या 11 भाषांमध्ये याचा वापर या ठिकाणी करू शकतो, आणि मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, निश्चितपणे या सगळ्यांशी संवादानं काम करतच, अनेकदा अनेक गोष्टी घडतात त्यावेळी आपण या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना कळवत असतो, परंतु या नवीन उपलब्धीमुळं थोडं सोपं होणार आहे, आणि आम्ही निश्चितपणे भविष्य काळामध्ये त्यांच्याशी जो काय आमचा सायबर डिपार्टमेंटचा संवाद आहे तो जास्त वाढवून यामध्ये या गोष्टीला कसं बाजूला करता येईल, किंबहुना असे कंटेंट बाजूला कसे करता येईल यासाठी वेळोवेळी आमचा त्यांच्याशी संवाद असतोच, परंतु आणखीन जास्त एक चांगल्या पद्धतीनं आपण त्यांच्याशी संवाद ठेवून या सगळ्या गोष्टी करण्याचा भविष्यकाळातला प्रयत्न निश्चितपणे राहील. सन्माननीय गृहमंत्री महोदय, आपण अगदी खूप तपशीलवार उत्तर दिलेलं आहे, परंतु मुळातलं जी लक्षवेधी ज्या मिसिंग मुलीबद्दलची आहे, आपण बोलताना असं म्हणालात की तुम्ही हजेरी लावलेली आहे, ती हजेरी तिच्या कुटुंबियांना लावली आहे की तिच्याबरोबर जो मित्र होता त्यांच्या कुटुंबियांना लावली आहे, मला एक स्पष्टीकरण पाहिजे, एक मिनिट. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता ह्या मिसिंग मुलीच्या संदर्भात मी पण पाठपुरावा केला होता, CP नगराळे यांच्याशी बोलले होते, संदीप कर्णिक संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचे अधिकारी बोलले होते, तिचे ट्रॅकिंग झालेले म्हणत आहेत सगळेजण. मला प्रश्न असा आहे की आपल्याकडे 11 नंतर समुद्र किनाऱ्यावर जायला परवानगीच नाही आहे, तर 2 पर्यंत ही मुलगी फिरत असताना तिथे काहीच तुला हटकलं नाही का? मग तिला पाठवायला पाहिजे होतं, तिला सांगायला पाहिजे होतं तुम्हाला रात्री बसता येणार नाही 2 पर्यंत. फोटो काढून घेतला त्या सुरक्षा रक्षकांनी, स्मार्टपणा केला तिचा, परंतु 2 पर्यंत तिला परवानगी दिली कशाला? त्या संदर्भामध्ये तुम्ही चौकशी करा की अशा पद्धतीने लोक दिसल्यावर फोटो काढून त्याच्यानंतर परत 2, 3, 4 पर्यंत फिरत असतील तर त्यांना रोखण्याचं काम पण, लोकांना जरी राग आला तरी शेवटी आपल्या डिपार्टमेंटची सुरक्षेची जबाबदारी आहे. आणि प्रश्न असा आहे की तिच्या बरोबर जी व्यक्ती होती ती पण मिसिंग आहे का? त्याचंही उत्तर आम्हाला काहीच कळलं नाही. तेही मिसिंग असतील तर त्यातून बरेच वेगळ्या गोष्टी होतात, आणि ती व्यक्ती जर काही ते हजर असेल तर त्याच्यावर काय कारवाई केली हेही स्पष्ट नाही आहे उत्तरात आपल्या. सभापती मध्ये थोडं मला जे ज्यावेळी ही मुलगी फिरत होती त्यावेळी पोलिसांनी तिला हटकलं आणि इथून जाण्यासाठी सूचना त्या ठिकाणी दिल्यानंतर ताज बँडस्टँडला, ताज लँड्स हॉटेल आहे त्याच्या पाठीमागचा एक असा कोपरा आहे की ज्या ठिकाणी CCTV कव्हरेज त्या ठिकाणी कमी आहे किंवा किंबोना नाहीयेच, फक्त ताज हॉटेलचं कव्हरेज त्या ठिकाणी, आणि दुर्दैवाने ती मुलगी तिथं त्या ठिकाणी जाऊन थांबली, आणि हा लाईफगार्ड नेहमीप्रमाणे तो फिरत होता, त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी त्यांना भेटला, त्यांना विचारलं, आणि ते आपलं म्हणणं बरोबर आहे की मगाशी ताईसुद्धा म्हणले की कदाचित त्याचवेळी पोलिसांना सांगायचं काम त्यांनी का केलं नाही याची चौकशी आपण त्या ठिकाणी करतोय, आणि मिसिंग कोण नाही आहेत, त्या ती विद्यार्थिनी तेवढीच मिसिंग आहे, मित्र वगैरे कोण नाही, लाईफगार्ड ज्यांनी बघितलं होतं किंवा त्या ठिकाणी भेटले होते त्यांना आपण पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे, घरच्यांना नाही, त्यांना हजेरी लावलेली आहे, आणि आपण त्यांची चौकशी करतोय. संशय त्याच्यावर त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केल्यामुळे, कारण की शेवटची व्यक्ती तीच होती त्यांना भेटलेली, त्यामुळं त्यांची कसून तपासणी सुरू आहे, आपण त्यांच्यावर माहिती घेतोय आणि त्यांची हजेरी या ठिकाणी लावलेली आहे, आणि निश्चितपणे हा तपास बोईसरचं पोलीस करतंय, बांद्र्याचे पोलीस पटलात, गरज पडली तर हा तपास आम्ही क्राईम ब्रँच देखील या ठिकाणी सुपूर्द करू. गरज पडणं म्हणजे ही घटना होऊन माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1 महिना होऊन गेलेला आहे, तर तुम्ही CID आपल्या क्राईम ब्रँचकडे, CID म्हणजे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे वर्ग करा. निश्चितपणे हा तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात येईल. लक्षवेधी दुसरी, माननीय सदस्य सदाभाऊ खोत.